मित्रांनो, आज 26 जानेवारी, प्रजासत्ताकाच्या तुम्हाला माला सगळ्या देशवासियांना शुभेच्छा। आज देशाला स्वातंत्र्य मिळणं, 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, 67 वर्ष झाली आणि आपला प्रजासत्ताक झाला 1950 साली। आज 64 वर्ष झाली त्याला। मला अभिमान वाटतो की माझा जन्म 50 सालचा, म्हणजे प्रजासत्ताक साली झाला। तर खरोखर आपला देश प्रजासत्ताक झाला का, खरोखर लोकशाहीचं राज्य आलं का? तर बऱ्याचशा प्रमाणात आत्ता जाणवतं की थोडंसं लोकशाहीचं राज्य यायला लागलेलं आहे। लोक मतदानाला बाहेर पडत आहे, इलेक्ट्रॉनिक व्होटिंगमधली ॲडजस्टमेंट, पैशाची वाटप, दारूचं वाटप, जातीवरनं निवडणुका, यातनं हळूहळू हा देश बदलेल। त्याचं कारण या देशाचं आशास्थान तरुण आपण सगळे आहात। तरुणांनी या देशाला निश्चितपणे तारायचं ठरलेलं आहे आणि ह्या देशातले तरुण हीच या देशाची शक्ती आहे। जगामध्ये सर्वात जास्त इंग्लिश कुठे बोललं असेल तर माझ्या देशात भारतामध्ये। जगामध्ये सर्वात जास्त तरुणाई कुठे आहे तर भारतामध्ये आहे। आणि मग पॉप्युलेशन, एज्युकेशन, तरुणाई याच्या जोडीला जर चांगलं राज्य मिळालं, चांगलं सरकार मिळालं, चांगले द्रष्टे नेते मिळाले, चांगले ब्युरोक्रॅट मिळाले, की जे खरे तर आहेत आपल्याकडे पण त्यांना कोणी नीट काम करायला वाव मिळत नाही, तर हा खरंच देश प्रजासत्ताक सुजलाम सुफलाम होईल। जे जी महाशक्ती म्हणतात ते होईल। त्या सगळ्याचं कारण, त्या सगळ्याचं निमित्त तरुण ठरणार आहात आणि तरुणांच्याकडनं सगळ्या जगाला जशी अपेक्षा आहे तशी या भारतालाही अपेक्षा आहे। आज भारतातले जवळजवळ 26% तरुण बिलगेटच्या कंपनीत जॉब करतायत, 18% नासात करतायत, झेरॉक्समध्ये काम करतायत। जगातल्या सगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये भारतीय तरुण दिसतात, भारतीय वंशाचे लोक दिसतात। हे बुद्धिमान लोक जर या देशाला परत आले तर निश्चितपणे ह्या देशाचं चित्र बदलेल। आणि नुसतं आम्ही आउटसोर्सिंगच्या जमान्यात, IT जमान्यात जी कारकुनी करतो आहे की अमेरिकेच्या हिशोब लिहून दे, विमान कंपनीच्या हिशोब लिहून दे, किंवा त्यांचं सॉफ्टवेअर इथं रिपेअर करत बस, त्यातनं बाहेर पडून हा देश स्वतः ते बनवायला लागेल। मित्रांनो, आपण इंग्लिश बोलतो आहे आणि आउटसोर्सिंगमध्ये आहोत म्हणून कदाचित आज आपण आउटसोर्सिंगमध्ये पुढे आहोत, पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नाही आहोत। कारण चायनाने आपल्याला केव्हाच, आपल्यालाच काय, सगळ्या जगाला खाऊन टाकलं आहे। मास प्रॉडक्शन, कुठलंही करप्शन फार नगण्य, करप्शन नाही असा देश कुठेच नाही, देवळातसुद्धा करप्शन असतं, पण करप्शन नगण्य आणि कामात झोकून देण्याची कष्टाची वृत्ती, त्यामुळे आज चायना पुढे आहे। हे स्वप्न आपल्या भारताचं व्हायला पाहिजे आणि त्याच्याकरता तरुणाईनी पुढे यायला पाहिजे। कारण की तो दिवस फार लांब नाही राहिला की चायनीज लोक आता फाडफाड इंग्लिश बोलतायत, ते तुमच्या आउटसोर्सिंगच्या बिझनेसमध्ये कॅप्चर होणार आहेत। IT इंडस्ट्री चायनाकडे हळूहळू जायला लागली। आज अमेरिकेमध्ये जेवढे चायनीज दिसतात ते फाडफाड इंग्लिश बोलतात। आणि त्याच्याहीपेक्षा एक नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे की चायनामध्ये पूर्वी दुभाषा घेऊन हिंडावं लागत, आता चायनामध्ये दुभाषा ट्रान्सलेटर घेऊन हिंडावं लागत नाही, डायरेक्ट आपण त्यांच्याशी इंग्लिश बोलू शकतो। आणि पॉप्युलेशनला ते आपल्या पुढे आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरला ते आपल्या पुढे आहेत। तर या देशाची इकॉनॉमी सुधारायला आपण इंडस्ट्रीमध्ये चायनापेक्षा स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि त्याच्याकरता आपण तरुणांनीच याला सहकार्य करायला पाहिजे, तरुणांनीच लिडरशिप करायला पाहिजे। आणि म्हणून तरुणांनो, तुम्ही राजकारणात या, प्रत्येक पक्षात जा, कारण कुठल्या एका पक्षाचं इथे राज्य येणं अशक्य आहे। सगळ्या पक्षांचे मोठ मिळून राज्य होत आहे। हा जवळजवळ 1976 आणीबाणीनंतरचा इतिहास झालेला आहे की आयटून पालटून राज्य आणि पार्टनरशिप, लाईक LLP आता म्हणतात अमेरिकेमध्ये, LLP असते, लिमिटेड लायबिलिटी पार्टी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी, असंच हे झालेलं आहे। त्यामुळे सगळ्या पक्षात जर चांगले तरुण गेले आणि मग त्या पक्षाला, प्रत्येक पक्षात काही ना काही दोष आहेत, प्रत्येक पक्षात काही ना काही प्रॉब्लेम आहेत, प्रत्येक पक्षात भ्रष्टाचाराची लागण आहे, मग याला जर बाहेर पडायचं असेल तर इंडिव्हिज्युअल लढण्यापेक्षा प्रत्येक पक्षात चांगल्या तरुणांनी घुसावं आणि त्या पक्षाची धुरा स्वतःकडे घ्यावी। मग हे नवभारताचे तरुण, हे नवीन तरुण आपल्या नवीन विचारांनी सर्व पक्षांना बरोबर घेऊन या देशाला वेगळी नवीन दिशा देतील। आणि मला खात्री आहे की हेच सगळे तरुण या भारताला सुजलाम सुफलाम करतील। आणि एके दिवशी 26 जानेवारी येईल, त्या दिवशी 26 जानेवारीला माझ्या भारताचा ध्वज अभिमानाने फडकत असेल, सगळं जग म्हणत असेल, अरे हा तर जगातील महासत्तेचा राष्ट्रध्वज, तो दिवस लवकर येवो अशी प्रार्थना करतो। तुम्हाला सगळ्यांना आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। जय हिंद।